नमस्कार, मी जयकुमार रामभाऊ घोडके आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य आहे. आमची छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कासारवडवली या संस्थेचे चेअरमन आहेत माननीय श्री जनार्दन आत्माराम पाटील. तर या संस्थेमध्ये 2019 पासून मी प्राचार्य या पदावर काम करत आहे. 19 मार्च 2020 ज्यावेळेला शासनाने लॉकडाऊन डिक्लेअर केलं त्या दिवशी आमचा इतिहास व नागरिकचा पेपर होता 10वीचा. आमच्याकडे 10वी केंद्र असल्यामुळे तो शेवटचा पेपर होता आणि लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जो राहिलेला भूगोलाचा 10वीचा पेपर होता तो शासनाने नंतर घेऊ म्हणून सांगितलं, पण भविष्यात पुढे तो रद्दही केला. बरोबर. त्यानंतर आमच्या 9वी आणि 11वी यांची परीक्षा झालेली नव्हती. परीक्षा झालेली नाही, कोरोनाचा काळ संपूर्ण पुढे नॉर्मल परिस्थिती झाल्यावर ते असं वाटलं की घेता येईल, परंतु पुढे कोरोनाचा काळ हा तसाच कंटिन्यू राहिला आणि त्यामुळं मग शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आम्हाला 9वीपर्यंतचे विद्यार्थी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभर दिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या सरासरी गुणावरून त्यांना पास करावं लागलं वार्षिक परीक्षा न घेता. आणि पुढे कंटिन्यू जूनपासून 15 जूनला जी शाळा चालू होणार होती, शासनाच्या गाईडलाईन्स होत्या शाळा चालू होईल, परंतु कोरोनामुळे झाल्या नाहीत. आणि मग शासनाचं परिपत्रक आलं की तुम्ही 15 जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू करा. तर ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी आमची ही माध्यमिक विभागाची अनुदानित मराठी मीडियमची शाळा आहे, तर आपल्याकडे एवढ्या इंग्लिश मीडियमसारख्या सुविधा नसतात आणि जी शिक्षकांना टेक्नॉलॉजी असते ती टेक्नॉलॉजीचं पण कुठल्याही प्रकारचं त्यांना नॉलेज नव्हतं. बहुतेक शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाईल पण नव्हते, साधे मोबाईल वापरायचे. आणि त्यामुळं अँड्रॉइड मोबाईल विकत घेण्यापासून ते शिकण्यापर्यंत जेवढ्या काही समस्या होत्या तर त्या समस्या शिक्षकांपुढे उभ्या राहिल्या. आणि शिक्षकांनीही काय केलं की आपल्या घरातल्या मुलांकडून किंवा इतर त्यांच्या जोडीदार शिक्षकांकडून जानवे आहेत त्यांच्याकडून त्या अँड्रॉइड मोबाईलची माहिती घेतली, त्यातले ॲप्स कसे असतात, कसे डाऊनलोड करायचे, त्याचा वापर कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी शिक्षकांनी शिकून घेतल्या. आणि मग पुढे चालून आम्ही विद्यार्थ्यांकडून फोन करून ज्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे होते त्यांच्याकडे फोन करून किंवा निरोप पाठवून मोबाईल नंबर मागून घेतले आणि तो व्हॉट्सअप नंबर असला पाहिजे अशा पद्धतीने. बहुतेक सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला फक्त 25 ते 30% मुलांचा रिस्पॉन्स मिळाला. बरोबर. आणि त्यानंतर मग हळूहळू ही संख्या वाढत गेली, परंतु मला वाटतं की 35 ते 40% पुढे काही गेली नाही. म्हणून मागच्या वर्षभरामध्ये जे काही आम्ही ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं तर ते ऑनलाईन शिक्षण जास्तीत जास्त 40% विद्यार्थ्यांनाच मिळालेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण का मिळालं नाही तर त्या पालकांची परिस्थिती. आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते स्लम एरियातले आहेत, आदिवासी पाड्यातून येणारे आहेत, पायामध्ये चप्पल घालायला विद्यार्थ्यांना मिळत नाही, घरी लाईटची सुविधा नसते आणि मग अँड्रॉइड मोबाईल येणार कसा. तर अशाही परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं. शिक्षकांना सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण घ्यायचं कसं, बरोबर, तर ह्याची माहिती नव्हती. सुरुवातीला शिक्षकांनी काय केलं की त्यांच्या घरी येऊन असेल किंवा शाळेत येऊन जो आपल्याला घटक शिकवायचा आहे त्या घटकाचं रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंगची क्लिप व्हॉट्सअप ग्रुपवरून विद्यार्थ्यांना पाठवायला सुरुवात केली. परंतु पुढे चालून गव्हर्नमेंटने काय केलं की दीक्षा ॲप, त्यानंतर बालभारती ॲप, असे काही ॲप्स जे आहेत तयार केले आणि त्या ॲपच्या माध्यमातून 1वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे या ठिकाणी त्या क्लिप्स ऑलरेडी तयार मिळाल्या. आणि मग आपल्याला जो अभ्यासक्रम आज शिकवायचा आहे ती क्लिप सिलेक्ट करायची आणि ती क्लिप आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला लागलो. परंतु पुढे चालून त्याच्यात मधूनही समाधान होत नव्हतं. सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचं अट्रॅक्शन होतं, त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांनी एक आवडीने त्या क्लिप पाहिल्या किंवा शिक्षकांचं जे शिकवण आहे ते पाहिलं. परंतु पुढे चालून विद्यार्थ्यांनाही काही एवढा इंटरेस्ट वाटत नव्हता त्याच्यामध्ये. मग विद्यार्थी मोबाईलच्या इतर ह्याच्यामध्ये गुंतले, मग गेम खेळणं असेल किंवा इतर माहिती बघण्यामध्ये.
मग शिक्षकांना आम्ही काय केलं, आम्ही मीटिंग घेतली ऑनलाईन मीटिंग, आणि त्या मीटिंगमध्ये शिक्षकांना मी असं सांगितलं की बघा परिस्थिती अशी आहे, मग आपण काय करूया की आपल्यालाही समोर विद्यार्थी दिसले पाहिजेत आणि शिक्षकही समोर विद्यार्थ्यांना मोबाईलमधून दिसला पाहिजे. आणि म्हणून आम्ही गुगल मीट हे ऍप निवडलं आणि गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना, म्हणजे डायरेक्ट विद्यार्थ्यांना शिक्षक दिसतात आणि शिक्षकांना विद्यार्थी दिसतात बरोबर, अशा पद्धतीचं आजपर्यंत ऑनलाईन शिक्षण आम्ही चालू केलेलं आहे. परंतु आता या वर्षामध्ये शासनाने ज्या वेळेला निर्णय घेतला, तर मागच्या 4 तारखेपासून बरोबर 4 ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तर तेही आम्ही सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा खरोखर चांगला रिस्पॉन्स आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असताना जिथे 30 ते 40% प्रेझेंटी असायची, आज आमच्याकडे 70% प्रेझेंटी आहे. म्हणजे पालकांनाही काय झालं की दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर विद्यार्थी मागच्या 1.5 वर्षामध्ये घरी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडा बेशिस्तपणा किंवा हट्टीपणा वाढला आणि त्यामुळे पालकही कंटाळले आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे. आज आम्ही विद्यार्थी शाळेत येतात, ऑफलाईन शिक्षण घेतात, 50% उपस्थितीने आम्ही सुरुवात केलेली आहे. आज जे आम्ही 50% विद्यार्थी बोलवतो, उद्या दुसरे 50%, पुन्हा परवा एक दिवस अल्टरनेट, आणि एका वर्गामध्ये एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्याची जागा निश्चित आहे. दररोज विद्यार्थी तो आज ज्या जागेवर असेल तो कायमस्वरूपी त्याच जागेवरती परमनंटली बसण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. कोरोनाचे जे नियम आहेत सोशल डिस्टन्सिंगचे, त्या पाळण्यासाठी मास्क कंपल्सरी आहे. आल्याबरोबर गेटवर आम्ही त्यांची तपासणी करतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं तापमान मोजणे, एखाद्याचं विद्यार्थ्याचं तापमान जर जास्त असेल तर ऑक्सिमीटरने त्याचं ऑक्सिजन लेवल तपासणे, सॅनिटायझर तिथंच करणे आणि तिथून वर्गामध्ये पाठवणे. शाळा सुटल्यानंतर प्रत्येक वर्गखोली जंतुनाशक फवारणीनेच फवारून घेतो. स्वच्छतागृह वगैरे सगळ्या वर्गखोल्या स्वच्छ करणे शाळा सुटल्यानंतर, हे आमचं काम चालू आहे. आज आम्हाला अक्षरशः जे विद्यार्थी शाळेत आल्यापासून शाळा खरंच जिवंत झाल्यासारखं आम्हाला जाणवतंय. माझ्या अंगावर काटा उभारायला खरं, कारण आम्ही परिस्थिती फार वाईट अनुभवली. विद्यार्थी शाळेत नसल्यामुळे निर्जीव या भिंतींनाच दररोज आम्ही यायचं आणि आमचं काम करून जायचं. परंतु आज मात्र आम्ही खूप समाधानी आहे. मला सांगतो, एक आठवडा पूर्ण झाला आज शनिवार आहे, आठवड्यातला शेवटचा दिवस. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही बघतो दररोज विद्यार्थी संख्या वाढते. सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये पालकांनी अनुभव घेतला की आपला पाल्य आपली मुलं सुरक्षितपणे शाळेत जाऊ शकतील का, शाळेमध्ये सगळ्या सुविधा किंवा त्यांची काळजी घेतली जाईल का. त्यांना ज्या वेळेला खात्री पटली आहे की आम्ही घरीहून म्हणजे मुलांना पाठवतो, शाळा खरोखरच त्यांच्या आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेते हे जाणवल्यानंतर 3रा दिवसापासून खूप संख्या वाढलेली आहे. तुम्हाला आता सांगितलं मी की 70% जास्त विद्यार्थी आता शाळेत आहेत. 5वी ते 7वीचे वर्ग सुद्धा सुरू झाले पाहिजेत. मॅडम, मी तुम्हाला सांगतो की या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थी घरी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जे बेसिक नॉलेज आहे, पायाभूत ज्ञान खूप 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 डाऊन झालेलं आहे, खूपच डाऊन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता अशी जाणीव होते की आज 10वीच्या विद्यार्थ्यांना 8वीचा अभ्यासक्रम शिकवण्याची वेळ आलेली आहे. मी शिक्षकांना तशा गाईडलाईन्स केल्या, ठीक आहे आपण या दिवाळीच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त आपण बेसिक नॉलेजवर भर देऊया बरोबर, अभ्यासक्रमाच्या मागे न लागता त्यांच्यामध्ये जी 2 वर्षांमध्ये जी कमतरता आहे तर त्याच्या बेसिक नॉलेजवर आपण भर देऊया. तर अशा प्रकारचं आम्ही सुरुवात केली आहे.